गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। निर्मिति वासुदेव शाश्वत अभियान वसई। संकल्पना सद्गुरु चरणरज पाध्ये काका। नमस्कार रसिकहो, मी अंजली कराडकर। या साऱ्या कहाण्या तुम्हाला आवडतात हे ऐकून खूप छान वाटलं। आपला देश कृषीप्रधान आहे, नागाचं अनन्य साधारण महत्व आहे, कारण नागोबा शेतकऱ्याचा तो मित्र आहे। म्हणूनच चल ग सये वारुळाला 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 ग असं म्हणत आपण नागपंचमी साजरी करतो। कहाणी नागपंचमीची। ऐका नागोबा देवा तुमची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथे एक ब्राह्मण होता। त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या। चातुर्मासात श्रावण मास आलाय, नागपंचमीचा दिवस आहे। कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुन्या गेल्या आहेत। सर्वात धाकटी सून होती, तिच्या माहेरचं कुणीच नव्हतं। तेव्हा ती जरा खिन्न झाली, मनात म्हणू लागली, माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे। असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली। इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची करुणा आली। त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला आणि त्या मुलीला नेण्याकरता आला। इथे सासरा विचारात पडला, हा इतके दिवस कुठं लपून राहिला आणि आत्ताच कुठून आला। त्यानं सुनेला विचारलं, तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं। ब्राह्मणानं तिची रवानगी केली। त्या वेशधारी मामानं तिला वारुळात नेलं, खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली, हिला कोणी चावू नका। एके दिवशी नागाची नागिण बाळंत होऊ लागली, तेव्हा या मुलीला हातात दिवा धरायला सांगितला। नागिण व्याली, तिची पिल्लं वळवळ करू लागली। ही मुलगी भिवून गेली, हातातला दिवा खाली पडला, पोरांची शेपट भाजली। नागिण रागावली, सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली। तो म्हणाला, असू दे, तिला लवकरच सासरी पोचवू। एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली, आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोचती केली। नागांची पोरं मोठी झाली, आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपटं कशाने तुटली। तिनं मुलीची गोष्ट सांगितली, त्यांना फार राग आला, हिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी गेले। तो नागपंचमीचा दिवस होता। हिनं पुष्कळ वेळ आपल्या भावांची वाट पाहिली, ते येत नाहीत म्हणून पाटावर भिंतीवर नागांची चित्र काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागाने लाह्या दूध वगैरे ठेवलं। हा सर्व प्रकार नागांची पिल्लं पाहत होती। सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला। मुलांनी हा सारा प्रकार बघितला, मनातला राग निघून गेला, हिच्याविषयी दया आली। पुढं त्या दिवशी तिथं त्यांनी वस्ती केली। दूध पाणी ठेवता तिथं पहाटेच एक नवरत्नांचा हार ठेवला आणि निघून गेले। दुसऱ्या दिवशी सुनेनं हार उचलून गळ्यात घातला, तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होवो, ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।